शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी झाली तर एक इन्शुरन्सचा विमाचा जो फायदा असतो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. जवळजवळ तुम्हाला जर बघायचं असेल तर 39 मिनटं आता झालेले आहेत आणि 39 मिनटापासून हा जो कॉल आहे हा कॉल लागलेला आहे कंपनीला त्यांची. आणि आवाज काय येतो तर एवढा आवाज येतो की आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. त्याच्यानंतर एक त्यांचा प्रतिनिधी बोलला आणि प्रतिनिधी बोलल्यानंतरही त्याच्यानंतर काहीही रिस्पॉन्स त्यांचा येत नाही. कंपनी कुठली आहे तर HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स को प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्यासाठी आपण किती भरलेले ह्या 3 पिकासाठी भरलेला आहे तर 1100 रुपये आपण दिलेले. शासनाचा शेअर जो आहे तो 11550 रुपये आणि दुसऱ्या पिकाचं समजा आपण गृहित धरू पण आता सोयाबीनचं हे दिलेले 1100 रुपये आपण आणि शासनाने दिलेले 11550 रुपये. तर एवढं होऊनसुद्धा ह्या कंपन्या तुम्हाला 40 मिनटं झालेले आहे. 40 मिनटात कॉल जवळजवळ दिवसातून 2-3 वेळेस लावलेला आहे. तर हेच एक तास अर्धा तास कॉल चालू राहतो त्यानंतर त्याचा काही रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही. आताही चालू आहे त्याचा काही रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही. फक्त प्रतिनिधी एखाद्या जरी भेटला फोनवर तर तो फक्त लाईनवर राहायला सांगतो. त्याच्यानंतर हीच परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याची असते. जर तुम्हाला दिसत असेल तर 40 मिनटाचा इथं झालेली. त्याच्यानंतर ह्या कंपन्या पाठीमागे आपण पाहिलं असेल कंपनीला आपण पैसे भरतो त्याच्यापेक्षा जास्त शासन भरतं म्हणजे आपल्याच कराचा पैसा जातो. आणि त्याच्यानंतर याच्यात फक्त कमाई कोण करतो तर फक्त ही कंपनीच करते. कारण की ऑनलाईनमध्ये तुम्ही जर मोबाईलहून भरायला गेले तर त्याला जवळजवळ एका फॉर्मला एकतर साईटची चालत नाही आणि साईट जरी चालली तरी आपण फिट करू असतो ती परत ती डाऊन होऊन जाते. म्हणजे इतकं अडचणीचं काम शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि नुसतं सांगितलं जातं की तुम्ही इन्शुरन्स भरा, इन्शुरन्स भरल्यानंतर तुम्हाला एक त्याची मदत मिळेल किंवा मग इन्शुरन्स मिळेल. एखाद्या शेतकऱ्याचं जर खरंच जर त्याचा जर नुकसान झालं तर ते नुकसान आपण जर एवढे पैसे शासना याला देतो आहे कंपनीला देतो आहे तर कंपनीचे प्रतिनिधी नेमायला काय हरकत आहे. कारण की तुम्हाला एका शेतकऱ्याची जवळजवळ याची पावती आता ह्या पावती 1556 रुपयाची पावती आहे. आणि टोटल इन्शुरन्स आपलं झालेलं आहे 77,800 रुपये इन्शुरन्स ह्या पावतीचं एकाचं झालेलं आहे. आणि माझ्याकडे तशा इतक्या पावत्या आहे कारण की आपली जरा खातेपुढं आहे भरपूर त्या कारणाने इतक्या पावत्या आहे. आणि जर एक फॉर्म जर दिवसभर तुम्हाला सबमिट होत असेल कारण की काल एक 3-4 दिवसापूर्वी चांगला पाऊस आपल्याकडे पडतो आहे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं कपाशीचं सगळं नुकसान आपलं होतं आहे झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं आणखी झालेलं आहे काढणीचं झालेलं आहे त्या 100% झालेलं आहे. आणि तरी जर नुसते तुम्हाला जर गाणे ऐकवत असतील हे नुसते फोनवरती एक एक तास तुम्हाला वाटतं इकडं तरी चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ही जी कंपनी असेल HDFC ही सुद्धा जर याची पाळीमुळे जर पाहिली तर माझ्या मते कुठंतरी राजकीय वरदास्त असलेलीच कंपनी असायला पाहिजे. कारण की अगोदरही आपण पाहत आलेलो आहे. तर यांनी माझं एकच म्हणणं आहे की जर गावामध्ये इतके जर शेतकरी असतील आणि इतके जर तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला 2-3 गावाला मिळून एक प्रतिनिधी नेमायला काहीच हरकत नाही जो त्या शेतात जाऊन तिथं जाऊन फोटो काढावा त्यांनी आणि ते सगळं काही त्यांनी सोपस्कार ते पूर्ण करावे. एकतर खेडेगावामध्ये तुमचं कव्हरेज नाही आहे. कव्हरेज जरी असेल तर तुमचं ही बोंब आहे की एकतर तुम्ही फोन केला शेतकऱ्यांनी तर त्याच्याला नुसतं तुम्हाला प्रतिनिधी भेटतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही लाईनवर राहा आम्ही तुमचं काम करतो आहे आणि त्याच्यानंतर तो परत लाईनवर येत नाही. जवळजवळ आता 41-45 मिनटं चालू आहे आणि ते नुसतं तोच सांगतो आहे की तुम्ही लाईनवर राहा आम्ही तुमचा कॉल तुम्ही फार गरजेचे आहात आणि तुमचा कॉल घेतो आहे पण कॉल घेत नाही. तर मग असं जर असेल तर या कंपन्या कोर्टात जरी ओढलं त्याचाही अनुभव शेतकरी मित्राला आहेत. कारण की पाठीमागं पूर्ण ओला दुष्काळ असताना सुद्धा एकही पैसा कारण की मिळालेला नाही. कारण की त्यावेळेस मला वाटतं जे काही राजकारणी लोकांनी ज्यांनी फाईल केस केली होती केस टाकली होती ते नंतर सत्य तेच आले पण त्याच्यानंतर त्याच्यावरती तोडगा त्यांनी काढलेला नाही. तर कुठंतरी याचा म्हणजे शासनाने जर शासन एवढं पैसे देत आहे तर शासनावर सुद्धा याच्यावर झरप पाहिजे या कंपन्यावरती जेणेकरून शेतकऱ्यांना खरंच विमा भेटेल. विमाचं जी काही मदत आहे शेतकऱ्यांना मिळेल. कारण की पैसे शेतकरी देतो करोडो रुपये अब्जो रुपये ह्या कंपन्या घेऊन बसतात आणि त्यांनाच फायदा होतो शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा ही परिस्थिती आहे का हे आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि याचा पर्याय ऑनलाईनसुद्धा साईट डाऊन असण्याचा आणि तुम्ही फोन लावल्यानंतर एक एक तास तुम्हाला वेटिंग ठेवण्याचा हा अनुभव तुमचा आहे का हे नक्कीच सांगायचा प्रयत्न करा. आणि याचा पर्याय जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच खाली लिहा. कारण की बरेच शेतकरी वाचणारे असतात त्यांनासुद्धा मदत कशी होईल. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.